खास गणेशोत्सवानिमित्त चैनल एस प्रस्तुत मधुरा नरके यांच्या स्पेशल मोदक रेसिपीज। नमस्कार, एस चॅनलच्या रेसिपी शोमध्ये मी मधुरा नरके आपल्या सर्वांचं स्वागत करते। गणेशोत्सवानिमित्त आपण मोदकाच्या काही रेसिपी पाहणार आहोत। आज आपण पारंपरिक उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूया। यासाठी मी इथं 1 कप बासमती तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। जेवढे तांदळाचे पिठे असेल तेवढंच पाणी लागणार आहे। म्हणजे 1 कप मी तांदळाचं पीठ घेतलं असेल तर 1 कप पाणी घ्यायचं आहे। त्याचबरोबर सारणासाठी मी इथं 1 कप खवलेला नारळ घेतला, ओला नारळ घेतलेला आहे। 1 कप खोल ओला नारळ घेतलेला असेल तर 1/2 कप गूळ घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा वेलदोडा आणि जायफळाची पूड घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा मी भाजलेले खसखस घेतलेले आहे। चवीपुरतं मीठ लागेल आपल्याला। 2 चमचे तूप लागेल। इथं मी केशर भिजवून घेतलेलं आहे, ते सजावटीसाठी आपण वापरणार आहे। आणि सारणामध्ये आपल्याला जर हवे असेल तर ड्रायफ्रूटची इथं पूड आहे, इथं बदामाची पूड आहे, काजू आणि पिस्ताची पूड आहे, जे आपण सारण करताना वापरणार आहे। आणि हळदीची पाने लागते। सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेऊया। मीडियम फ्लेमवर 1 चमचा तूप घेऊया पॅनमध्ये। त्यामध्ये ओला खवलेला जो नारळ आहे तो भाजून घ्यायचा आहे। खवलेला नारळ भाजून घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश थोडा कमी होतो। ओल्या खोबऱ्याच्या सारण्याच्या ऐवजी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सारण घालू शकतो। पुरणाचं सारण घालू शकतो यामध्ये, किंवा ड्रायफ्रूटचे नुसतं सारण घालू शकतो, किंवा चॉकलेटचं सारण घालू शकतो। आपल्याला जी आवड असेल त्याप्रमाणे आपण या मोदकाच्या पारीतले सारण बदलून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करू शकतो। खोबरं थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं आहे। सारणासाठी आपण जेवढं खोबरं घेतो त्याच्या निम्मा गूळ घालायचं आहे। जर तुम्हाला गूळ घातलेला आवडत नसेल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता। गूळ पूर्ण वितळलेला आहे। आता या मिश्रणातलं पाणी आटत आलेलं आहे। यामध्ये आपण आता वेलची पूड, भाजून घेतलेली खसखस घालणार आहे। आणि 1 चिमूटभर मीठ चवीपूर व्यवस्थित एकजीव करून घेऊया। सारणामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करते। ड्रायफ्रूट्स घालणं ऐच्छिक आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता। हे सारण तयार झालेलं आहे, हे मी प्लेटमध्ये काढून घेते। सारण जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपण
मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी मी एक कप पाणी उकळायला ठेवते। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, एक चमचा तूप घालून घे। जेवढी आपण तांदळाची पिठी घेणार आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। पाण्याला इथे छान छान उकळी आलेली आहे। यामध्ये आता मी एक कप तांदळाची पिठी घालते आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन द्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची। आता वाफ आलेली आहे, गॅस बंद करते। आता ही 5 मिनटं याला अशीच वाफ येऊन द्यायची आहे। 5 मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण पीठ मळायला घेऊया। 5 मिनटं छान वाफ आलेली आहे याला, हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ही पिठी गरम आहे, हाताला सोसवेल इतपत थंड झाली की हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। आता हे पीठ हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे, याला पाण्याचा हात लावून चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित एकजीव मळलं गेलं पाहिजे। जर पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं नाही तर पारी तुटते। आणि पीठ पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही, कारण पीठ पूर्ण थंड झालं तर हे एकजीव व्यवस्थित होत नाही आणि तरी सुद्धा पारी तुटते। त्यामुळे हे पीठ कोमट असतानाच मळून घ्यायचं। एक गोळा करून पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल पीठ व्यवस्थित मळले का नाही। असा स्मूथ गोळा तयार होतो याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। आता आपण मोदक तयार करून घेऊया। इथं आपलं सारणही थंड झालेलं आहे। हाताला थोडीशी तांदळाची पिठी लावून आपण पारी वळायची आहे। पारी वळताना या हाताचा अंगठा, डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताच्या अंगठ्याने या पारीला सपोर्ट द्यायचा आहे असा आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने असा शेप द्यायचा आहे। हाताला जर पीठ चिकटत असेल तर थोडी हात तांदळाचं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही। पारी तयार करताना मध्ये पारी थोडीशी जाड ठेवायची आणि कडेला पातळ करायची। मध्ये जर पारी तुम्ही पातळ केली तर मोदक फाटतो। पारी तयार करण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते,
एक दोन तीन वेळा तुम्ही केला तर तुम्हाला ही पाळी नक्की जमून जाईल। अशा प्रकारे वाटीसारखी आपली पाळी तयार होते, त्यामध्ये आपण सारण भरून घेऊया। सारण व्यवस्थित एका जागी असं दाबून घ्यायचं आणि आता या उकडीच्या मोदकाचा मेन पार्ट म्हणजे याला अशा प्लेट्स पाडणे। त्यासाठी या हातात उजव्या हाताची दोन बोट आहेत यामध्ये असं, आणि हे जे मधलं बोट आहे हे बोट आतून घ्यायचं आणि ही दोन बोटे बाहेरून, आणि अशी प्लेट पाडायची। प्लेट्स पाडून झाल्यानंतर ह्या सगळ्या एका साईडला अशा वळवायच्या। आणि हळूहळू हात फिरवत हा मोदक बंद करून घ्यायचा। आणि थोडासा मोदकाला गोल शेप द्यायचा। अशा प्रकारे आपण राहिलेली मोदक तयार करून घेऊया। पारी करायची पद्धत पुन्हा एकदा दाखवते मी। हाताला तांदळाची पीठ लावून पारी वळून घ्यायची। दोन्ही हाताच्या अंगठ्याने हळूहळू प्रेस करत पारीला आकार द्यायचा। पारी तयार करण्यासाठी खूप पेशन्स लागतात, गडबड करून घाई करून होत नाही ते। अशी पारी करून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं। सारण व्यवस्थित एका जागी दाबून घ्यायचं आणि हे मधलं बोट आणि हे दोन बोट हे प्लेट सगळ्या एका साईडला वळवून मोदक फिरवत हळूहळू बंद करून घ्यायचा। मोदक वळून तयार झालेले आहेत, याला आपण सजावटीसाठी वरून केशर लावून घेऊया। केशर मी दुधामध्ये भिजवून ठेवलेला आहे। केशर लावलेले मोदक आता आपण वाफवून घेऊया। मोदक वाफवण्यासाठी इथं स्टीमरमध्ये आत मी हळदीची पानं लावून घेतलेली आहेत। पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये आपण मोदक ठेवूया। पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण हे मोदक ठेवून घेऊया। या मोदकाला 10 मिनटं वाफवून घ्यायचं। 10 मिनिटांमध्ये हा मोदक छान शिजतो। दहा मिनटं झालेले आहेत आणि आता मस्त वाफ आलेले आहे। हळदीचा आणि केशराचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे। आपले मोदक तयार आहेत, हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। असे हे पारंपरिक उकडीचे मोदक तयार आहेत। बाप्पाला तर आवडतातच पण तुम्हालाही नक्की आवडतील। अशाच काही मोदकाच्या सुंदर रेसिपीज आपण पुढच्या भागात पाहूया। नमस्कार। खास गणेशोत्सवानिमित्त चॅनल एस प्रस्तुत मधुरा नरके यांच्या स्पेशल मोदक रेसिपीज।